सीके मराठी मध्ये आपलं स्वागत आहे। सीके मराठी मागील 4 वर्षापासून मिरज आणि परिसरात विविध प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये सहभाग असणाऱ्या गौस उर्फ निहाल गब्बार मोमीन टोळीवर शुक्रवारी पोलीस अधीक्षकांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली। समाजात दहशत पसरवणाऱ्या मोमीन टोळीत चौघांचा समावेश असून त्यांच्यावर अनेक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत। मोक्का लावण्यात आलेल्यांमध्ये गौस उर्फ निहाल गब्बार मोमीन वय 28 वर्ष राहणार धनगर गली बुधवारपेठ मिरज, समर्थ संजय गायकवाड वय 18 वर्ष राहणार हाडको कॉलनी 100 फुटी रस्ता मिरज, जावेद बंडूखान शेख वय 27 वर्ष राहणार झारी मस्जिद पाठीमागे मिरज आणि कुणाल दिनकरवारी राहणार म्हाडा कॉलनी मिरज यांचा समावेश आहे। निहाल मोमीन याने 2018 पासून मिरजेत गुन्हेगारी टोळी निर्माण केली होती। मिरज शहरासह कुपवाड आणि सांगली परिसरात टोळीची दहशत होती। टोळीविरोधात घातक हत्याराने हल्ला करणे, जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न, दरोडा, बनावट नोटांची विक्री, पुस्तूल जवळ बाळगणे, बेकायदा जमाव जमवून लोकांना मारहाण, विनयभंग आदी विविध प्रकारचे गुन्हे विविध पोलीस ठाण्यात दाखल आहेत। सांगली जिल्हा पोलीस दलातर्फे महात्मा गांधी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 312/2022 या गुन्ह्यामध्ये मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे। हा जबरी चोरी चा गुन्हा होता आणि याच्यामध्ये टोटल 4 आरोपी होते। हे मिरज आणि कुपवाडा MIDC परिसरामध्ये जबरी चोरी, खून, खुनाचा प्रयत्न आणि दरोडा यासारखे गुन्हे हा टोळी करत होता। याच्यामधला जो टोळी प्रमुख आहे त्यांनी त्या टोळीतले इतर सदस्यांना घेऊन सामान्य नागरिकांकडून पैशाचा किंवा आर्थिक फायद्यासाठी असे गुन्हे करून त्याचा उपयोग टोळीसाठी करत होते। तरी महात्मा गांधी पोलीस स्टेशनकडून प्रस्ताव मोका कलम त्याच्यामध्ये लागू करण्यासाठी जेव्हा प्राप्त झाला त्या प्रस्तावाचे संपूर्ण सखोल चौकशी करून प्रस्ताव पुढे माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र यांच्याकडे पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून पाठवण्यात आली आणि त्याला मंजुरी मिळाल्यानंतर या गुन्ह्याला आता मोका कायदा लावण्यात आलेली आहे। तरी सर्व नागरिकांना आमच्याकडून एवढाच संदेश आहे की अशा कोणत्याही प्रकारचे सीरियस ऑफेन्सेस कोणी गुन्हेगार करत असतील तर त्यांनी पुढे येऊन तक्रार करावी आणि असे गुन्हे करणारे गुन्हेगारांना त्याच्यामधून मुक्त सोडता कामा नये तर त्यांच्यावर अत्यंत कडक कारवाई इकडील कार्यालयाकडून केलं जाईल आणि हे जे सिरियस ऑफेन्सेस जे घडतात त्याच्यावर आळा घालण्यासाठी हा मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे।